अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे परमनंट सरळ सेवेप्रमाणे ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ग्रुप सी वॅकेन्सीज थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे या ठिकाणी परमनंट पदांसाठी जॉब निघालेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पुण्यामध्ये राहून तुम्हाला जॉब भेटतो आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये या ठिकाणी आपल्याला पुण्यामधलं सी एम ई म्हणजेच मिलिटरी कॉलेज माहिती असेल त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्मनंट एम्प्लॉयमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज कसा भरायचा शैक्षणिक पात्रता सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी जी महत्वाची पद आहेत त्याची माहिती अगोदर तुम्हाला देतो जसं की या ठिकाणी पहा लास्कर हे जे पद आहे याला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पेमेंट आहे टोटल तेरा वॅकेन्सी जात जातात यासाठी फक्त दहावी पास तुमच्याकडून मागितलेला आहे त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एससाठी या ठिकाणी पाहू शकता फक्त दहावी पास मागितलेला आहे टोटल एकोणपन्नास जागा आहेत तर या दोन पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत बाकीची पदं देखील आहेत जसं की लॅबोरेटरी अटेंडंट स्टोअरमॅन त्यानंतर इंजिन आर्टिफिशियर पेंटर ब्लॅक स्मिथ मशिनिस्ट वूड वर्किंग इलेक्ट्रिशियन कारपेंटर त्यानंतर मोल्डर त्यानंतर फिटर जनरल मेकॅनिक हे देखील पद आहे कुकचं पद भरलं जात आहे त्यानंतर सँड मॉडेलर त्यानंतर लॅब्ररीमधला क्लर्क आहे सिव्हिलियन मोटर ड्रायवर त्याच्यानंतर पहा स्टोअर किपर लोअर डिव्हिजन क्लार्क लॅबोरेटरी असिस्टंट मॅकॅनिक माइंडर सिनियर मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आणि अकाउंटंट तर ही सर्व पदक कॉलेजमध्ये भरली जात आहेत मिलिटरी कॉलेजमध्ये परमनंट जॉब आहे केंद्र सरकारच्या डिफेन्समधला तुम्हाला जॉब भेटतोय तर सर्व भत्ते वगैरे खूप चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण आहे मिलिटरी कॉलेजमध्ये तुम्हाला जॉब भेटतोय तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत कुठंही जायची गरज नाही तुम्हाला कारण की इतर ॲप्लिकेशन जर बघितले आपण डिफेन्सचे सर्व ऑफलाईन असतात परंतु तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी कुठलीही फीज तुम्हाला दिलेली नाही आहे तर पहा एज लिमिट तुमचं अठरा ते पंचवीस वर्ष यू आरसाठी म्हणजे ओपनसाठी आहे त्यानंतर बाकी मग जे विद्यार्थी आहेत त्यांना अठरा ते तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे त्यांच्या कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन अवेलेबल आहे लास्ट डेट याची आहे चार मार्च दोन हजार तेवीस तर ॲप्लिकेशन तुम्ही करताना त्याच्या अगोदर तुम्ही एक्झाम ज्यावेळेस तुम्हाला द्यावी लागते ती पुणे या ठिकाणी द्यायची आहे एक्झाम सेंटर तुमचं पुण्यामध्ये असणार आहे तर पुण्यामधील तुमच्या मित्रांसाठी सर्वच विद्यार्थी पुण्यामध्ये जे शिकायला आहे त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स या ठिकाणी असणार आहे परमनंट जॉब आहे इतर आपल्याला माहीत असेल महाराष्ट्रामधील चेहराती लवकर निघत नाही त्यासाठी या ठिकाणी ट्राय करायला काहीच हरकत नाही कारण की या ठिकाणी फीज देखील तुम्हाला नाही याच्यामध्ये रिटर्न एक्झाम जी तुमची घेतली जाते सरळ सेवेप्रमाणे अभ्यास आहे तुमचा जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग आहे न्युमेरिकल ॲप्टीट्यूड आहे जनरल इंग्लिश आहे जनरल आवर आहे आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये मात्र तुमचा पेपर असेल कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे याच्यामध्ये बारावी पास आणि डिग्री लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही त्याबद्दल मात्र त्यांनी सांगितलेलं नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असेल तर मी तुम्हाला त्याची वेगळी माहिती देईल त्याची सर्व माहिती त्यांनी वेबसाईटवरती दिलेली आहे पहा अशा पद्धतीची त्यांची वेबसाईट आहे अप्लाय कसं करायचं आपण बघूयात आता याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय या ठिकाणी डिटेल्स सिलेबसवरती क्लिक केल्यानंतर सिलेबस देखील तुमच्यासमोर ओपन होईल परंतु या ठिकाणी कुठंच म्हणलेलं नाही त्यांनी निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून तुम्ही निगेटिव मार्किंग नाही आहे डिटेलमध्ये कुठल्या टॉपिकला कुठले प्रश्न विचारले जातील त्याचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिश न्यूमेरिकल एप्टिट्यूड जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग तर ही लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टेलिग्रामला देखील मी शेअर करत आहे तर अप्लाय कसं करायचं पहा हे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची या ठिकाणी डाउनलोड करू शकता ई पुणे डॉट इजू डॉट इन ही वेबसाईट आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे इथं आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे याला टिकमार्क करून आय ॲग्रेवरती इथं मार्क करायचं आहे आणि क्लिक करायचे त्याच्यावरती त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आहे तर जाहिरात व्यवस्थित वाचा एज्युकेशन क्वालिफिकेशन व्यवस्थित वाचा त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या पदाला अप्लाय करायचे ते ठरवा या ठिकाणी जसं की लास्कर हे जे पद आहे एम टी एस ही जी पद आहेत यांच्यासाठी फक्त दहावी पास आहे तर जसं की मी आता एम टी एस ला क्लिक केलं किंवा लास्करला क्लिक केलं तर एम टी एसला सर्वात जास्त एकोणपन्नास जागा आहे तर एम टी एसला मी क्लिक करतो तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करा पोस्ट कुठली अप्लाय करायचं आहे त्याला या ठिकाणी पोस्टची सर्व नावं दिलेली आहेत कॅन्डिडेट नेम तुमचं नाव टाकायचं आहे जे तुमच्या मार्कशीटवरती असेल त्या पद्धतीने तुमचं जेंडर या ठिकाणावरनं सिलेक्ट करायचं आहे तुमची कॅटेगरी कुठली आहे आता ओबीसीमध्ये सर्व येतात एन टी बी एन टी सी वगैरे ज्यांची ओबीसी आहे त्यांनी ओबीसी सिलेक्ट करायचे आहे तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का असाल तर एस करायचं आहे तुम्ही पी डब्ल्यू बी एस आहात का तर असाल तर येस करायचं आहे अन्यथा नाही गव्हर्मेंट एम्प्लॉय आहात का त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे आणि तुमचं खाली डेट या ठिकाणी तीस चार दोन हजार बावीसपर्यंत येईल म्हणजे तीस मार्च दोन हजार बावीस लास्ट डेट आहे तिथपर्यंत तुमचं डेट काउ वय जे आहे ते काउंट केलं जाणार आहे कॅन्डिडेट आधार नंबर टाकायचा आहे प्रायोरिटी फॉर दी पोस्ट ॲप्लाय कुठल्या पोस्टसाठी तुम्ही प्रायोरिटी देणार आहात त्याचा प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली मग तुमचा ईमेल आय डी वगैरे टाकायचा आहे मोबाईल नंबर पासवर्ड वगैरे टाकून कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे मग तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मेल आय डीवरती एक लिंक येणार आहे व्हेरिफिकेशनसाठी ती तुम्हाला कन्फर्म करायची आहे ओकेवरती क्लिक करून कन्फर्म केल्यानंतर मग तुम्हाला तुमचा मेल आय डीवरती रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे त्याच्यानंतर पहा तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत ओके करायचं आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेस डिटेल्स ॲड्रेस टाकायचा आहे परमनंट ॲड्रेस आणि या ठिकाणी करंट ॲड्रेस दोन्ही सेम असेल तर सेम ॲज अबो असावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेम आणि कंटिन्यूवरती पुढं क्लिक करायचे अजून आता इसेन्शियल क्वालिफिकेशन तुमचं मागितलेलं आहे जसं की या ठिकाणी पहा तुमचे दहावीची मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये ज्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक सिनियर मॅकॅनिक फिटर जनरल ब्लॅक स्मिथ एम टी एस या पदांसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन ऑफ दी पोस्ट ज्यांचं आय टी आय झालेलं आहे त्यांनी आय देखील टाकू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहू शकता आपण दहावीचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आणि सेव आणि कंटिन्यू डायरेक्टली करायचं आहे आय टी आयचं नाही टाकले तरी चालेल सेव आणि कंटिन्यू करून तुमच्याकडं काय वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही वर्क एक्सपिरियन्स टाकू शकता अन्यथा सेव आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग तुमचा फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येईल या ठिकाणी पाहू शकता तुमची सिग्नेचर तीस ते पन्नास के बीमध्ये अपलोड करायची आहे फोटो आणि सिग्नेचर ते अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे ज्याच्यामध्ये पहा ज्यांचं आय टी आय सर्टिफिकेट आहे त्यांनी आय टी आय सर्टिफिकेट दहावीचं सर्टि सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट आधार कार्ड त्यानंतर जे कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचं ते अपलोड करायचं आहे आणि सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे